सामान्य रुग्णालयात होत असलेल्या रुग्णाच्या गैरसोयबाबत किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णाची गैरसोय पाहून जोरगेवार यांनी अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्यावर चांगले संतापले. यावेळी डॉक्टर मोरे यांच्याशी चर्चा करून गैरसोय त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी 8 दिवसात सर्व समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची ग्वाही जोरगेवारांना दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी लोकनेते किशोर जोरगेवार यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आज किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वतः पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांशी रुग्णांची असभ्य वागणूक पाहून जोरगेवार चांगलेच संतापले. जोरगेवार यांनी तात्काळ अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांची भेट घेऊन चांगलेच धारेवर घेतले. तसेच येथील समस्येंवर चर्चा करून अनेक सूचना केल्यात. यावेळी डॉक्टर मोरे यांनी रुग्णालयातील कर्मचारी संपावर आल्याने रुग्णांना याचा त्रास होत असल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांना तात्काळ 2 महिन्याचे वेतन देण्यात येणार असे जोरगेवार यांना आश्वासन दिले. 4 महिन्यापासून बसलेले असतील, त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर त्यांना घेतलं पाहिजे. काय तुम्ही आश्वासन दिलं पाहिजे मी काय त्यांना फोन. मला फक्त मी याच्याकरता आलोय की जो दवाखान्यामध्ये जो त्रास लोकांना होतो त्या त्रासाकरता तुम्ही काय करत आहात, काय केलं पाहिजे, काही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होतं ते काही दिसत नाही. आमच्या परीने आम्ही प्रेशरसाठी जेवढं काही आम्हाला आमची एनर्जी द्यायची की आम्ही देऊन राहिलेलो आहोत, नाही असं नाही. या सगळ्या गोष्टी इम्बॅलन्स होत आल्या. बॅलन्स करत नाही तर आम्हाला काय सांगायचं, बॅलन्स काय करायचं. डीन हे जे आहे हे डीनचं काम आहे की इथल्या कर्मचाऱ्यांचं कडून काम करून घेणं, अधिक चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल चालवणं. हा हॉस्पिटल चांगला होता, एक मोठे अधिकारी आले म्हणून आम्ही स्वागत केलं, परंतु या ठिकाणी जी अव्यवस्था आहे आणि ते मान्य करायला तयार नाही. ते स्वतः सांगतात की कोणत्याही गोष्टीचं कारण सांगतात की हे कारण आहे ते कारण आहे, आणि ते विचारायला लागले की तुम्ही कोण. मग मी त्यांना सांगितलं मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून त्यांच्यावर मी संतापलो. चंद्रपूरच्या जनतेच्या विरोधामध्ये कोणताही अधिकारी जर काम करत असेल, जर त्यांच्या चंद्रपूरच्या जनतेच्या लोकांच्या भावना जर लक्षात घेणार नसेल तर त्या अधिकाऱ्यावर संतापणार नाही. त्याच्यापेक्षा मोठी भूमिका मी पुढे घेईन.